नमस्कार मित्रांनो मी भरत गायकवाड हाम सिकिंग युट्यूब चॅनलवरती परत एक वेळेस सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो महाराष्ट्र शासनाने नगर विकास विभागामार्फत एक जी आर काढलेला आहे त्या जी आरमध्ये मित्रांनो मतदान कार्डाविषयीची महत्वाची अपडेट सांगितलेली आहे या लोकांना आता पुढे मतदान करण्यासाठी तुम्हाला वोटिंगच करता येणार नाही त्याच्यामुळं मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काय आहे जी आर आणि त्याच्यानुसार काय बदल करायचा आहे बऱ्याचशा लोकांच्या नावामध्ये गडबड आहे फोटोमध्ये गडबड आहे ॲड्रेसमध्ये गडबड आहे असे बरेचसे काही आहेत नवीन ॲप्लाय कसं करायचं त्याचबरोबर तुमचे हे एडिट कसं करायचं याच्याबाबत संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून जर आवडलाच तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण जी आरमध्ये काय आहे ते पाहूया तर मित्रांनो काय आहे जी मध्ये पाहूया मतदान कार्डाविषयी महत्वाची माहिती मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती नाव वगळणी तसेच नवीन नोंदणी इत्यादी प्रक्रिया गावातील नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहोचाव्या याकरिता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा ग्राम विकास विभागाचा पंचवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस म्हणजेच आजचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो पूर्णपणे शासन निर्णय मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही याच्या मी पूर्ण वाचून झालेला आहे आणि त्याचा सारांश मी तुम्हाला सांगणार आहे की नेमकं याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय गोष्टी करायच्या आहेत त्या परत मी तुम्हाला तुम्ही करू शकता ते तुम्ही वेबसाईट वरती जाऊन कसं कराल हेही मी तुम्हाला डेमो सांगणार आहे तर पाहूया जी आर मधल्या अगोदर कुठल्या कुठल्या माहिती आहेत जे महत्वाच्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर मित्रांनो एक जानेवारी दोन हजार बावीस पर्यंत ज्यांचं वय अठरा वर्ष होणार आहे त्यांना नवीन अर्जासाठीची नोंदणी ही करायची आहे हे एक महत्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर मित्रांनो सर्व ग्रामपंचायतीला प्रत्येक गावात महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीला सोळा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी एक ग्रामसभा घ्यायची आहे आणि ग्रामसभा घेऊन प्रत्येकांना यामध्ये सहभागी ज्यांचं नाव दुरुस्त करायचं आहे फोटो बदलायचा आहे किंवा नवीन अप्लाय करायचं आहे लग्न होऊन गेलेल्या मुलींचे वगळणे लग्न होऊन आलेल्या मुलींचे नाव यादीत समाविष्ट करणे याच्या सर्व गोष्टीची ही माहिती ग्रामसभा घेऊन सोळा तारखेला तुम्हाला द्यायची आहे असं सांगितलेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो महत्वाचं म्हणजे काय आहे आता हे जे कॅम्पेन चालू आहे याच्यामध्ये काय करायचं आहे नेमकं महत्वाचा तिसरा पॉईंट आहे या शासन निर्णयामध्ये मतदार यादीमधील नोंदीबाबत नागरिकांना हरकती असल्यास त्यांना नोंदीमध्ये दुरुस्ती करावायची असल्यास किंवा नाव नसलेल्या पात्र नागरिकांना त्यांचे नाव नव्याने नोंदवायचे असल्यास त्यांना विहित अर्ज फॉर्म तसेच ग्रामसभेत उपलब्ध करून द्यावे आणि हे तुम्ही ऑनलाइनही करू शकता मित्रांनो काही घाबरण्याचं कारण नाही तुम्ही ऑनलाइन ही सर्व प्रोसिजर करू शकता ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत हा एक मेन महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतरचा जो महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो सहावा मुद्दा आहे शक्क असल्या सदर ग्रामसभेमध्ये नागरिकांना ऑनलाइन नाव नोंदणी म्हणजे एन पोर्टल वरती वोटर हेल्पलाईन वरून कशी करता येते याबाबत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी माहिती द्यावी आता तीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो तर आता तरा आपण पाहूया की ऑनलाइन तुमचं नाव चेंज कसं करू शकता त्याचबरोबर तुम्ही नाव चेंज करणं त्याच्यानंतर फोटो बदलणं त्याच्यानंतर नवीन अप्लाय करणं हे सगळ्या गोष्टी कसं करू शकता ऑनलाइन याच्याविषयी मी माहिती देणार आहे मित्रांनो जसं की तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल इथं एन व्ही पी एस डॉट इन ही केंद्र शासनाची इलेक्शन कमिशनची ही वेबसाईट आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसत असेल कार्ड साठी करू शकता त्याच्यानंतर प्रवासी जे मतदार असतात एका जागेहून दुसऱ्या जागी स्थानांतरित झालेले त्यांचं तुम्ही इथे अप्लाय करू शकता त्याच्यानंतर जो पॉईंट आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही नाव वगळणे किंवा कुणाची हरकत असेल कुणाचं मतदान कार्ड गलत आलेलं असेल तर त्याच्याविषयीचं ऑप्शन इथे देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर तुमच्या नावामध्ये वगैरे वोटर आयडी मध्ये कुठल्याही गोष्टीत जन्मतारीख वगैरे याच्यामध्ये बदल करण्यासाठीच ऑप्शन आहे त्याच्यानंतर मित्रांनो जिल्हा किंवा तालुका बदलला असेल तुमचा तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे हे करायचं आहे अप्लाय करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं मॅरेज टू अनदर असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे तुमचं जर लग्न होऊन दुसऱ्या ठिकाणी गेलं असेल तर त्यांचं इथे करायचं आहे त्याच्यानंतर लास्टचं आहे ई ई पी -e आय सी तर आता हे सर्व ऑप्शन आहेत मित्रांनो ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सर्वप्रथम मीही लॉग इन करून पाहणार आहे प्रोसेस तुम्ही पाहू शकता लॉग इन वरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला इथे अशा प्रकारचं ऑप्शन येतं की आपल्याकडे नेम आणि पासवर्डच नाही त्याच्यामुळं आपल्याला इथे डोंट हॅव अ अकाउंट रजिस्टर ऍज अ न्यू युजर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे हा कॅपचा जो आहे जसाच तसा तुम्हाला इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला व्हेरी म्हणजे ओ टी पी सेंडवरती क्लिक करून ओ टी पी साठी इथं ऑप्शन येईल आणि व्हेरीफाय करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा मतदान कार्डाचा नंबर टाकायचा आहे ईमेल आय टाकायचा आहे आणि सहा अक्षराच्या पुढचा पासवर्ड सेट करायचा आहे ज्यामध्ये तुम्हाला अप्पर केस मधले एबीसीडी सेंटेन्स असणार आहे आणि एक नंबरिक असणार आहे आणि स्पेशल कॅरेक्टर मध्ये एक पासवर्ड तुम्हाला सेट करायचा आहे जर तुम्ही नवीन मतदान कार्डासाठी अप्लाय करत असाल तर इथे आय डोंट हॅव अ इपिक नंबर असं तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि ती माहिती इथे टाकायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकून इथे तुम्ही सेट केलेला पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि तुम्हाला हा कॅप्चा जसाचा तसा फिल करून इथे लॉग इन वरती क्लिक करायचा आहे लॉग इन वरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो या पोर्टलवरती तुम्ही लॉग इन झालेलं आहे इथे तुम्हाला सर्व ते जे मी तुम्हाला अगोदर सांगितलेले आहेत सर्व ऑप्शन आलेले आहेत की तुमचं करेक्शन साठीचा नवीन आयडीचं प्रवासी मतदाराचं त्याच्यानंतर तुमचं जिल्हा तू तु तालुका ट्रान्सफरचं हे सर्व यादी इथे आलेली आहे मित्रांनो याच्यानुसार तुम्ही मतदान कार्ड हे बदल किंवा नवीन मतदान कार्डासाठी तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो ह्या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता फॉर एक्झाम्पल साठी नवीन जे मतदान कार्ड तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्याच्यासाठी इथं वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इंडियन आहात का इथे त्याच्यानंतर तुमचं राज्य तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ऑलरेडी माझं असल्यामुळं मी पुढे करू शकत नाहीये तरी पण मी तुम्हाला प्रोसेस दाखवतो काय आहे त्याच्यानंतर ही पूर्ण माहिती आहे मित्रांनो ही फिल करायची आहे प्रोसेस आहेत साठीची आहे डेट ऑफ बर्थसाठी आहे पर्सनल डिटेल्स तुम्हाला फिल करायचं ऍडिशनल इन्फॉर्मेशन डिक्लेरेशन आणि प्रिव्ह्यू करून तुम्हाला अर्ज हा सबमिट करायचा आहे तुमचं नवीन मतदान कार्डासाठी अर्ज हा तहसील कार्यालयामध्ये जातो आणि तुमचं मतदार यादीमध्ये नाव येतं आणि मतदान कार्ड ही तुम्हाला कुरिअर मार्फत येतं मित्रांनो तर ही प्रोसेस सिम्पल आहे आणि ज्या लोकांचं करेक्शन करायचं आहे त्यांचीही प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो करेक्शनसाठी मित्रांनो हा जो आहे करेक्शन इन पर्सनल डिटेल्सवरती इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्याच्या नंतर तुमचं स्वतःचं करेक्शन करायचं आहे मतदान कार्डामध्ये का फॅमिली मेंबरसाठीचं स्वतःचं मी तुम्हाला नेक्स्ट करून दाखवतो आता याच्यामध्ये मी माझी माहिती ही तुम्हाला पूर्णपणे दिसत असेल ही माहिती आहे फोटो चेंज करायचा आहे काय गोष्टी तुमच्या डेट ऑफ बर्थ वगैरे काय चेंज करायचं आहे ऍड्रेस चेंज करायचा आहे या सर्व गोष्टी याच्यावरती आलेल्या आहेत मित्रांनो जसं की तुम्ही पाहू शकता हे सर्व फिल करून तुम्हाला इथे सबमिटवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून तुमचं मतदार मतदान कार्डवरती हे सगळं गोष्टी तुम्हाला येतील मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल नॉलेजेबल वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा मित्रांनो आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनची बेल दाबायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील भेटूया पुढील अशाच नॉलेजेबल व्हिडिओचं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद